विम्बल्डन टेनिस स्पर्धेत राफेल नदालनं दुसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे. पहिल्या फेरीत राफेल नदालनं अर्जेंटिनाच्या फ्रान्सिसला 6-4, 6-3, 3-6 आणि 6-4 अशा सरळ सेटमध्ये पराभूत केलं होतं. फ्रान्सच्या हार्मनी टेनने 7-6 अशी खेळी जिंकल्यामुळे सेरेना विल्यम्स पहिल्या फेरीतच बाद झाली. फ्रेंच खुल्या स्पर्धेतील विजेत्या श्वियॉन्टेकने महिला एकेरीच्या पहिल्या फेरीत क्रोएशियाच्या याना फेटचे आव्हान 6-0, 6-3 असं परतावून लावलं.